शिक्षकाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे यावर सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अगदी शिक्षकापासून समाजातल्या प्रत्येक घटकाने हे आत्मचिंतन व्हावं असं या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो. तसं शिक्षकांना संरक्षण देण्याची गरज आहे, त्यामुळे मला असं वाटतं आता विधानभवनामध्ये शिक्षकांच्या संरक्षणाचा कायदा जर सरकारने मंजूर केला, म्हणजे त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार, तर तसं करण्याची गरज आली आहे. हे दुर्दैव आहे पण आली आहे. असं होऊ नये, समाजाने आत्मचिंतन करून शिक्षणाकडे आणि शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पण याही पुढे जाऊन जर असा एखादा कायदा आणता आला तर त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे.